मध्ये मोठा कंदील लावलेला आहे, पण सजावटीसाठी हे छोटे छोटे कंदील घेतलेले आहेत। हे 5 कंदील घेतलेले आहेत, एक पिंक कडे आहे, ग्रीन कलरचा आहे, दोन मल्टी कलर, दोन पिंक आणि एक ग्रीन, असे हे 5 कलरचे मी कंदील घेतलेले आहे। हे 5 कंदील मला ह्या मुलीने 60 रुपयाला दिलेले आहे। मार्केटमध्ये हे कंदील टाईप असे दिवे आलेले आहेत, हे लटकवण्यासाठी खूप छान वाटतंय। साडे 300 रुपयाचे दोन खूप स्वस्त वाटतात मला। इतना सस्ता क्यों बेच रही है तू बहन? अरे तू बेच रही का डरा रही है? आपल्याला पुढे काय मिळते काय? मम्मीकडे जाईन, कारण का मम्मीकडे बाहेर कसं भरपूर अशी मोठी जागा आहे, पण रवी बोलतात आता नको जाऊ। ठीक आहे, पण बघूया काहीतरी। या वर्षी सगळं प्राणवीसाठी घेते, कारण का प्राणवी रांगोळी वगैरे काढणार आहे, ट्राय करेल, ती पहिलंच वर्ष आहे, तर छान वाटेल। म्हणजे प्राणवीच्या चॉईसचं घेतलेलं आहे। प्राणवीने हे सुंदर असं फ्लावर्स घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कलर मिक्स करायला झेंडा कलर झेंडा कलर नाही, रेड व्हाईट आणि मोरपीस कलर हे तीन घेतलेलं आहे। आणि हे उटणं घेतलेलं आहे, ह्या वर्षी मी प्राणवीला आणि पिऊला मस्त उटणं लावणार आहे। हे सगळं पहिल्यांदा प्राणवी आणि पिऊसाठी करते आहे, कारण का आता प्राणवीला थोडं थोडं समजतंय। आणि हे ना मी बाऊल काचेचं आहे आमच्या घरात, तर ह्या वर्षी विचार केला मस्त हे बाऊल मध्ये टाकून सजवणार आहे। हे सुद्धा मी पहिल्यांदाच करणार आहे। आणि ही पावलं आणि हे कंदील आणि मी बॉटल। हा, ह्याचा मेन उद्देश असा होता की मॉलमध्ये आम्ही गेलेलो, तिथे सुद्धा हे असे कंदील होते, ह्याच्यापेक्षा खूप छान छान होते कंदील। पण रवीने विचार केला ह्यावेळी मॉलमधून आपण काहीच खरेदी करायचं नाही, तर हे बघा हे सुंदर असं हे कागदाचे कंदील बनवलेले आहेत, खूप छान आहे, मेहनत आहे ऍक्च्युली त्यांची। म्हणून ह्यावर्षी विचार केला आपण जे रोडवर जे छोट्या छोट्या गाड्यांवर विकतात लहान लहान मुलं असतात, एक 8-10 वर्षाची मुलं असतात, ते विकायला, तर आपण त्यांच्याकडूनच घेऊया। तर फ्रेंड्स हे बघा, हे 60 रुपयाचं आम्हाला हे 5 कंदील दिलेले आहेत। आणि तिथेच लहान मुलगा हे बॉटल्स विकत होता, तर म्हणजे घेण्याचा काही अगदी हा विचार नव्हता आमचा, तर काचेची बॉटल म्हणजे थोडंसं रिस्कच होतं, तरी पण तो खूप लहान मुलगा होता, हे विकत होता, खूप म्हणजे रिक्वेस्ट करत होता, मागे मागे येत होता, म्हणून रवीने हे 150 रुपयाचे दोन बॉटल घेतलेले आहेत। तर हे बघू आता आम्ही हे सजवणार आहे,
बाबा इथे घरातच कंदील हे लावणार आहे शोपीससाठी। आणि आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत। थोड्याशा करंजा करणार आहे, तर त्या करंजा मी करायला घेतो, ते सुद्धा कसं करते मी तुम्हाला दाखवते। चला मग आपण करंजी करायला बसते आता। पहिल्यांदा करंजी करते करंजी। बघा येणे बघा कशी गेली आहे। हा चल कर, ही गाडी आहे उई चल कर ना, इथून कर ना, इथून कर असं। हा कर हाफ सर्कल एवढे ना। अरे तू डायग्राम बनवते ना ड्रॉइंग वगैरे, अजून नाही आलं ना ते। अजून ती कट करते कारण का एवढं मोठं मला आवडत नाही, एवढं मोठी मोठी चीज मला आवडत नाही। जेवढी मी कट केली तू जेवढी कट केली मी तेवढीच कट केली। पहिली करंजी आहे आई, एक एक देते मला ती करंजी, पण छान केली प्रणवीने ही करंजी। मी फक्त उचलली, साईडचा कट करून दिलेला आहे। आई देते बघा, आईला या वर्षी प्रणवीने भरपूर म्हणजे भरपूर मेहनत करते। प्रणवी साफसफाई मध्ये पण तुम्ही बघितलं, तिला साफसफाई करायला पण होती मध्ये मध्ये, आणि आता शॉपिंग मध्ये पण ती सोबतच होती पूर्ण। आणि आता करंजी करायला तिला झोप आलेली नाहीये, पण तिला हे करायचंय। फ्रेंड्स तिची ही प्राणवीची करंजी कशी झाली हे तिला कमेंट करून नक्की सांगा। फ्रेंड्स हे बघा, या मी छोट्या छोट्या करंजा बनवते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही एवढीशी करंजी मी का बनवली। बघा पितळची खेळणी आहे पियू आणि प्राणवीची, दरवर्षी मी ती दिवाळी मध्ये काढते, सुंदर अशी मांडते आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फराळ हा मी छोट्या छोट्या बनवते, त्याच्यामध्ये डब्बे आहेत त्या डब्ब्यांमध्ये भरण्यासाठी। तर तुम्हाला ह्या वर्षी ते दिसेलच, मी संडेला ती सगळी खेळणी मांडणार आहे आणि पियू प्राणी हा फराळ तिच्या फ्रेंड्स लोकांना देते।
सेवा करंजी झालेली आहे। तर ही आमची करंजी आणि आज मी जी केलेली डेकोरेशन करण्याची जी शॉपिंग केली ते तुम्हाला सगळं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण पुन्हा एक नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।